नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे गावरान तडका या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये। तर आज आपण ओल्या हिरव्या जवसाच्या बोंडाचा ठेचा बनवणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता खूप छान असं आपलं जवस हे शेतामध्ये बहरलेलं आहे आणि हे जवसाचे फुलं आहेत। तर अशा प्रकारे फुलं असतात आणि ह्या फुलांपासूनच हे बोंड तयार होतात आणि हे जवस वाळलं म्हणजेच हे बोंड वाळले की यामध्ये आपण जी चटणी खातो ते जवस निघतं। तर शेतामध्ये एक जवसाचा आम्ही वाफा लावलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता खूप छान असं आपलं जवस बहरलेलं आहे। पण मध्येच सीताफळामध्ये 10 ते 15 जवसाचे रोपटे आलेले आहेत आणि तिथे आम्हाला भुईमूग पेरायचा आहे। तर ते जवस असंच उपटून जाईल त्यामुळे मी ते काढून घेतलेलं आहे आणि त्या बोंडांचा आता आपण ठेचा बनवणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता हे शेतामध्ये मध्येच हे 10 ते 15 झाडे आलेले आहेत आणि उद्या इथे भुईमूग पेरायचा आहे त्यामुळे हे झाडं आपण उपटून घरी घेऊन जाणार आहोत आणि आज संध्याकाळी याचा ठेचा बनवणार आहोत। तर शेतातील मी ताजी कांद्याची पातही चाललेली आहे। तर आज संध्याकाळचा मेनू ज्वारीच्या भाकरी, कांद्याची पात आणि जवसाच्या बोंडाचा ठेचा। तर तुम्ही पाहू शकता हिरवे जवसाचे बोंड अशा प्रकारे असतात आणि जवसाचे झाड हे एकदम छोटे असते, त्याला झाड म्हणता येणार नाही, तर त्याला आपण रोपटच म्हणू। तर ह्या रोपट्याचे आपण एक एक बोंड तोडून घेणार आहोत। तर आई जवसाचे बोंड तोडत आहेत तोपर्यंत मी ज्वारीच्या भाकरी करून घेणार आहे आणि भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये आपण या बोंडाचा ठेचा बनवणार आहोत। तर जवस हे आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक असतं। तुम्हाला सर्वांनाच जवसाचे फायदे तर माहीतच असतील, त्यामुळे जवस हे आपल्या आहारात आपण नेहमी ठेवलं पाहिजे। जवसाची आपण चटणी खातो तसे जवसाचे लाडूही बनवतो, तर जवस हे आहारात आपण कंटिन्यू खायलाच पाहिजे। चला तर मग माझ्या भाकरीही करून झालेल्या आहेत, आईंचे बोंडही निसून झालेले आहेत। तर आता हे बोंड आपण तव्यामध्ये परतवणार आहोत। तर हे आपल्याला धुवायचे नाहीत। तर तव्यामध्ये मी एक पळी तेल टाकणार आहे। तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये जवसाचे बोंड घालणार आहे आणि साधारणतः 5 ते 6 मिनटापर्यंत हे बोंड आपण व्यवस्थित असे परतवून घेणार आहोत। जोपर्यंत आपल्या ह्या हिरव्या बोंडांचा रंग बदलणार नाही तोपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। तर हे बोंड आपले व्यवस्थित असे भाजत आलेले आहेत। तुम्ही पाहू शकता याचा रंगही बदलत आलेला आहे। साधारणतः 7 ते 8 मिनिटे झालेले आहेत। तर आपले बोंड एकदम व्यवस्थित असे परतलेले आहेत। आता हे आपण तांब्याने रगडून घेणार आहोत। तर हे बोंड मी चुलीवरतीच तव्यावर रगडणार आहे आणि आपल्याला रगडून झाल्यानंतर यामध्ये मीठ मिरची टाकायचे आहे। सुरुवातीला फक्त आपण तेलच टाकलेलं आहे आणि हे बोंड परतून घेतलेले आहेत आणि बोंड आपले व्यवस्थित परतले की आता ते आपण तांब्याने रगडून घेणार आहोत। तर सर्व बोंड आपल्याला अशा प्रकारे तांब्याने रगडून घ्यायचे आहेत।
चला तर मग सगळे बोंड माझे रगडून झालेले आहेत। आता तांब्याला लागलेले बोंड मी काढून घेणार आहे आणि यामध्ये आता आवश्यकतेनुसार मी लाल तिखट घालणार आहे आणि मीठ घालणार आहे। तर सर्वप्रथम यामध्ये मी लाल तिखट घालणार आहे। लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि एकदम किंचित नॉर्मल थोडीशी हळद घालणार आहे आणि चवीनुसार मीठ घालणार आहे। तर इथे तुम्ही लाल तिखटाऐवजी हिरवी मिरचीही घालू शकता आणि आता हे सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत। आणि हे व्यवस्थित असं एकजीव झालं की पूर्ण चुलीचा जाळ विझून आपण हे तव्यामध्ये असंच 1 ते 2 मिनटे ठेवणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता हिरव्या जवसाच्या बोंडाचा ठेचा आपला खाण्यासाठी तयार आहे आणि हा ठेचा खायला खूप अप्रतिम लागतो। चला तर मग आपला ठेचा खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला माझी ही ठेच्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा। तसेच अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। भेटूया मग अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।